नमस्कार मित्रांनो, आज 24 सप्टेंबर. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार तर काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आपण स्क्रीनवर बघू शकता, जे काही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र होते, हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रालगतचे आसपासचे राज्य आहे, जसं की तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, या भागावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यावर देखील हे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे काही काही भागामध्ये मित्रांनो, सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आज निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये खूप पावसाचा जोर आहे, तो काही भागांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सकाळच्या वेळी आपण स्क्रीनवर बघू शकता, कोकण पट्ट्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल. भाग बदलत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये आहे. इतरत्र बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. काही भागामध्ये उन्हाचा चटका देखील वाढण्याची शक्यता आहे. परंतु दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण कोकणामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये रत्नागिरी, राजापूर, आसपासचा परिसर, सावंतवाडी या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दक्षिण कोकणालगतचा जो काही परिसर आहे, कोडोली, सांगली, कराड, विटा तसेच सातारा, पुणे या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये मुख्यत्वे करून सांगली, विटा, वडूज, सातारा, कराड, कोडोली या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही काही भागामध्ये वारे देखील बघायला मिळू शकतात. हेच वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल. त्यामुळे पूर्वेकडील इतर भाग, इतर जे जिल्हे आहे जसं की सोलापूर आणि आसपासच्या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रात्रीपर्यंत लातूर, धाराशिव, नांदेडमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये आज हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल. नाशिककडे पावसाचा जोर कमी राहील, परंतु दक्षिण भागाकडे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगर, पुणे वगैरे या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस वाढणार आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये सर्वच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पंढरपूर, इंडी वगैरे, तुळजापूर या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. जत तसेच विजयपुरा, सांगली, सांगलीचा आसपासचा भाग या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहणार आहे. सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे विभाग या भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नाशिक, नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. उत्तरी भागामध्ये आज जोर जो आहे तो पावसाचा कमी राहील. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये पावसाचा जोर देसाईगंज, भंडारा, गोंदिया, अंबागर चौकी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर बऱ्यापैकी राहील. हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. नागपूर, वर्धा विखुरलेल्या स्वरूपात वातावरण, ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. मराठवाड्यात दुपारनंतर रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. हे जे वातावरण पुणे विभागामध्ये बनले आहे हेच पूर्वेकडे सरकते. त्यामुळे मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळू शकतो. इतरत्र मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर या अपडेटमध्ये काहीसा बदलसुद्धा बघायला मिळू शकतो, कारण हे जे वातावरण आहे हेच वातावरण वाऱ्याचा वेग किंवा दिशा जर बदलली तर इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे दुपारची अपडेट देखील अवश्य बघा. मराठवाड्यातील देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढू शकतो. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.